आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळमध्ये प्राथमिक कृषी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापले. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून श्रीगणेशा. दिवसा अखेर 15 अर्ज दाखल. निपाणी तालुक्यातील बेडख्याळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा श्रीगणेशा केला आहे. आजच्या दिवस अखेर एकूण 15 अर्ज दाखल झाले आहेत. बेडख्याळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ हा शतकाच्या उंबरट्यावर असून या संघाला ऐतिहासिक परंपरा आहे. शतक महोत्सवी काळात या संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सभासदांना इच्छा व्यक्त केली आहे. पण आजी माजी सदस्यातील असलेल्या मतभेदांमुळे ही निवडणूक होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. एकूण 12 जागेसाठी लढत होणार आहे. यामध्ये सामान्य कर्जदार, महिला, SC ST OBC बिगर सभासद आदींच्या जागा जाहीर झाल्या आहेत. 10 ऑगस्ट पासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शनिवार दिनांक 18 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असून 19 रोजी अर्ज छाननी व उमेदवार नावे जाहीर करण्यात येणार आहेत. सोमवारी 20 रोजी अर्ज माघार घेणे, त्यानंतर अधिकृत उमेदवारी जाहीर करणे व वेळ पडल्यास उमेदवारांना चिन्ह वाटप करणे. गुरुवारी 23 रोजी चिन्हाबरोबर उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. रविवारी दिनांक 26 रोजी सरकारी शाळेत सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान, नंतर मतमोजणी व निकाल असा कार्यक्रम जाहीर झाला आहे. खरी लढत आजी माजी सदस्यांच्यातच होणार आहे, पण मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने होणार हे पाहावं लागेल. महानकर न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आरगे.